प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे. देशासह जळगाव जिल्हा व शहरामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसापासून कोरोनाचा आलेख कमी होताना दिसत होता, पण आता कोरोनाची दुसरी लाट आली असून नागरिकांना मात्र नियमांचे पालन करणे जरा जास्तच जीवावर जात आहे. नागरिकांना जिल्हा अधिकाऱ्यांनी नियम लावून दिलेले असून सुद्धा नागरिक मात्र त्याचं पालन करत नसल्याचं आढळून येत आहे. तसंच काहीतरी जळगाव शहरामध्ये घडलं. एक कोरोनाबाधित रुग्ण शासकीय अभियांत्रिक महाविद्यालयात कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झाला होता. थोड्याच वेळात तो कोरोनाबाधित रुग्ण वाईन शॉपवर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुद्धा नागरिक मात्र सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत आहे. जळगावहून गौरी सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटक न्यूज, मराठी.